उंची कितीही उच्च असेल तरीही जेव्हा आपली माणसं, आपुलकीची माणसं तो पुरस्कार आपल्याला देतात, कौतुक करतात, तेव्हा त्या पुरस्काराची उंची आपोआपच उंच झालेली असते. इतिहासाच्या पानाची इतिहासाची पाने चाळली तर प्रत्येक पानापानावर मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने, दातृत्वाने इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला आहे. देश घडवताना स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठ्यांचे योगदान आपल्याला विसरून कधीच चालणार नाही. आपण नशीबवान आहोत की शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आम्ही जन्मला आहोत. राजांचा विचार, राजांचा आचार समाजाच्या पुढे होता म्हणून ते शिवछत्रपती झाले. नवीन राज्य निर्माण करताना ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता राजांमध्ये होती. विजन, करेज, कम्युनिकेशन, नियोजन कौशल्य यामुळे ते राजे ठरले आणि त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ आज सर्व जगातील आदर्श मातांच्या आदर्श माता ठरल्या. मध्ये पेपरमध्ये बंगालमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार, 2-3 वर्षांच्या मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, 2 दिवस झाले की पेपरमध्ये काही ना काहीतरी यायचं, मन असं उद्विग्न झालं होतं. माझ्याबरोबर माझा छोटा नातू 8 वर्षाचा आर्यवीर होता, त्याला काहीतरी संस्काराच्या गोष्टी सांगाव्यात असं मला मनापासून वाटत होतं. पण त्याच्या बुद्धीला, बालबुद्धीला त्या कळणाऱ्या नव्हत्या आणि अचानक त्या अवस्थेमध्ये शिवराजांची एक गोष्ट त्यांना सांगितली गेली. आर्यवीर, राजांना त्यांच्या सरदारांनी कल्याणच्या सुभेदाराची एक सून भेट म्हणून दिली. ती अतिशय सुंदर होती. तिचं सौंदर्य पाहून राजे उद्गारले, आमच्या आऊसाहेब अशा सुंदर असत्या तर आम्ही देखील इतके सुंदर उपजलो असतो. आणि तिची खण नारायणी ओटी भरून राजांनी परत पाठवणी केली. सांगण्याचा उद्देश असा की शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत, अनेक घटना आहेत की ज्या कथारूप आपण आपल्या मुलांना सांगून, युवकांना सांगून एक चारित्र्यवान, कर्तृत्ववान असं एक युवा पिढी आपण निर्माण करू शकतो. पण ह्या पिढीनी ते स्वीकारणं हे फार महत्त्वाचं आहे. राजाने घालून दिलेल्या नैतिक मूल्यावर आज मराठा सेवा संघाची वाटचाल चालू आहे. त्यांचं काम मला तर अगदी आवर्जून सांगायला हवं. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकरांनी एक वैचारिक लढा सुरू केला तेव्हा शिवविचाराची सर्व लोक एकत्र केली. आज कुठेही नैसर्गिक आपत्ती असू देत, हा सेवा संघ तिथे उभा असतो. अगदी मागासलेल्या मागास भागामध्ये त्यांची वसतिगृह आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. आज युवकांसाठी उद्योजकता शिकवली जाते आणि त्यांना मदतीसाठी बँका, पतसंस्था देखील त्यांनी उभ्या केल्या आहेत. युवकांसाठी, युवतींसाठी वधूवर सूचक मेळाव्यात आपण बघतो नेहमी ते घेत असतात. एका वधूवर सूचक मेळाव्यात मी पण होते. 11,000 करोडचा सिंदखेडामध्ये जिजाऊंच्या नावानं एक प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये ते एक विद्यापीठ होईल. इतकी सुंदर कामं मराठा सेवा संघातून सुरू आहेत. खरंच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि आपण त्या प्रवाहामध्ये गेलं पाहिजे. आज मराठ्यांचा बराचसा तरुण वर्ग उच्च शिक्षित आहे. कुठलाही मराठ्याला विचारा, मुली किती शिकल्या, MS झाली, MA झाली, फॉरेनला गेली, खूप आनंद वाटतो. पण एक वर्ग आपला आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे आणि तो बहुतांश शेतकरी आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ना, तेव्हा प्रकाशाने वाटतं की आपण मराठ्यांनी परत एकत्र व्हायला पाहिजे आणि ह्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला, गरजू वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे.
आपल्या मराठ्यांमध्ये आहे ना, हा कोण देशमुख, हा कोण मराठा, हा उच्च मराठा, हा कमी मराठा. आणि खरं सांगू का, मी वाईट वाटून घेऊ नका, आपल्या मुलामुलींची लग्न जर जवळ आली ना की सगळे उच्च मराठा होतात आणि मगच दुसऱ्यांवर शेम मारत राहतात. काहीच कारण नाही, आपण सगळे मराठा आहोत, शिवाजींची लेकरे आहोत, कर्तृत्व गाजवा आणि कर्तृत्वाने मोठे व्हा असं मला नेहमी वाटतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर संसदेमध्ये आवाज उठवणारं एक कर्तृत्व आणि धडाडीचं नेतृत्व महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे. जेव्हा धैर्यशील संसदेवर निवडून आले तेव्हा मला खरंच आनंद झाला. मला अगदी आशा वाटते की ते संसदेमध्ये आपल्या भागातील प्रश्न धडाडीने मांडतील. आदरणीय दादांचे त्यांना मार्गदर्शन आहे, तुमचे आमचे सर्वांचे आदर्श आहेत, आपले प्रश्न ते नक्की सोडवतील असं मला वाटतं. आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवणं ही एक नैसर्गिक आणि गरजेची गोष्ट आहे, पण तो आवाज, ती कृती ही शांततापूर्ण मार्गाची असावी. आणि मग सगळेच म्हणतील, आवाज कोणाचा? मराठ्यांचा. आवाज कुणाचा? मराठ्यांचा. परत एकदा मराठा सेवा संघाचे मी सर्व पुरस्कारार्थींमार्फत आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवाजी, जय जिजाऊ.